मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर जोरदार टीका केली, तर जिंकून येण्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये जी मला उमेदवारी डिक्लेअर केली राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन जी आघाडी केली त्या आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी दिली आहे. आज मला पूर्ण विश्वास मिळाला की आज जी मिरवणूक निघाली त्यामध्ये सर्वच लोक माझे सर्व मतदार आणि हे कुठले भाड्याचे आणलेले लोक नाहीत. मी दुसरे लोक आणतात तसं आपलं तो काम नाही. ही स्वतः माझ्यावर प्रेम करणारे मतदार आहेत आणि हजारोच्या संख्येने इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद तर मानतोच, परंतु त्यांना बघून मी भारावून गेलेलो आणि माझा विजय निश्चित आहे.